केंद्र शासनाने पुन्हा एकदा प्रादेशिक व्यापार आर्थिक भागीदारी करार करण्याचा घाट घातला आहे. केंद्राच्या यासह अन्य शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ देशातील 265 शेतकरी संघटनांच्या वतीने 8 जानेवारी रोजी ग्रामीण भारत बंदची हाक देण्यात आली आहे. केंद्र शासनाने RCEPचा घाट घातला आहे. या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं 8 जानेवारीला ग्रामीण भारत बंदची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे. कबूल केल्याप्रमाणे राज्य शासनातील 3ही पक्षांनी शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करावा. सरकारने 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी केली आहे, मात्र यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला नाही. शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. सरकार बदलले पण दिलासा मिळत नसल्याने केवळ नोव्हेंबर महिन्यात 300 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. सरकारने कबूल केल्याप्रमाणे आधी शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करावा, वीज बिल माफ करावे या मागणीसाठी 8 जानेवारी रोजी ग्रामीण भारत बंदचं आयोजन करण्यात आलं आहे, अशी माहिती स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी दिली आहे. केंद्र सरकारनं मागच्या निवडणुकीतही झटपट हमीभाव आणि संपूर्ण कर्जमुक्तीचं आश्वासन दिलेलं होतं आणि याही निवडणुकीमध्ये दिलेलं होतं, परंतु शेतकऱ्यांची कर्जमुक्तीसुद्धा केंद्र सरकारनं केली नाही आणि प्रत्यक्ष उत्पादन खर्चाच्या 3% हमीभावसुद्धा दिलेला नाही. स्वामीनाथन कमिटीची शिफारस लागू करू असं सरकारनं म्हटलं पण केलं नाही. या सरकारनं कायम शेतकऱ्यांच्या विरोधात धोरणं राबवली आहे, म्हणून केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या विरोधामध्ये आणि नरेंद्र मोदी साहेब RCEP नावाचा एक करार लागू करू पाहत आहेत. प्रादेशिक व्यापार आर्थिक भागीदारी करार याचं नाव आहे आणि या करारांवर इतर देशातील अन्नधान्य आपल्या देशामध्ये आयात करायचं, उदाहरणार्थ पामतेल, दूध, तांदूळ आयात करायचं आणि इतर देशातून अन्नधान्य आयात केलं तर आपल्या देशातला शेतकरी कोलमडणार आहे. आजच्या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबायला तयार नाही. राज्यामध्ये 1 महिन्यामध्ये 350 जवळपास शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. राज्यकर्त्यांना मात्र याच्याशी काही घेणं देणं नाही आणि म्हणून या कराराला विरोध करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या विरोधातल्या केंद्र सरकारच्या धोरणाच्या विरोधामध्ये हा बंद पुकारला जाणार आहे. प्रशांत खंडारे, विदर्भ न्यूज, बुलढाणा.